बाग असा पेटला होता मस्त. दे दे लवकर, अजून दे अजून दे अजून दे दे अजून दे अजून दे सगळं खपवायचं. चला आता चाललो दुकानावर. सकाळचं वाजलं 7 वाजलं. चला आता चला आता दुकानावर पोहोचल्या. सगळी साफसफाई करून झालेली आहे. सगळा सगळी भांडी पण वरती लावून झालेली आहेत. आता आपली मालाची गाडी येईली तर पहिले माल उतरून जाऊ. बराच माल हलेला बघा, बराच मावळा हलेला या साईडला मस्त हलवत. हल्ली जरा कमी माल येतं आपला, कारण की श्रावण त्याच्या मुला गावऱ्या बघा याच्या किती लाल भराकत. तू काय बघतर त्यामधी? अरे मैं उसका कान देख रहा था. वो लाल रहेगा ना तभी कस्टमर लेके जाता है, मतलब हाँ फ्रेश माल ऐसा होता है. ये साइड लगा मस्त भूमि लग. पहले गरमा गरम चा पीता मग तुम्हारा वापस मावरा दाखवता. बरात मावरा हलेला आई तिक लवतो पण मावरा. चला या चा पियाला एक एक. ये साइड ला बघा मस्त वावी आणलेल्या आहेत, मोठ्या मोठ्या वावी आणलेल्या आहेत. खडगुल मासा आणलेला आहे. बोलार बोलारी आखी आहे, बारीकशी आहे पण खायला जाम भारी लागेल ना. ताजा माल येऊ ही बघा मस्त. याला मग खडगुल मासा ही जराशी गाबोली आणलेली आहे ना. बरेच दिवसानंतर काटे आणले या बघा, फक्त 7 काटे आणलेले आहेत. गाबोलीच्या आहेत, गाबोलीची कमी आहे पण गाबोली आहे बघा. पोटाला लगेच समजतात लवल्या लवल्या गाबोली कमी आहे. या साईडला लाल कोलबी आहे. वापस या बघा चिंबोऱ्या पण आणलेल्या आहेत. बरो भाई का ते सांग पहिले. बरो भाई मग कधी घेऊन का कापशिंग गावा दे. चला या बघा लाल मासे हल्ले मस्त. चला तर गाईज बोलार बघा किती भारी आहे. एक नंबर बोलार हिच्या टिप हिच्यावर टिपकत किती भारी वाटतं बघा. थांब थांब कातीपर्यंत असती पहिले हिला काढू दे. या शेफ्टी बघा हिची किती मोठी आहे, अवरी मोठी मस्त आहे. चला आता सगळा मावरा लावून झालेला बघा. वाव तर मस्त पिवळी पिवळी धमाक वाव कस्टमरला दिली. वाव मस्त. वापस लाल कोलबी आणली, व्हाईट कोलबी आहे आणि या साईडला कर्दी. कर्दी बघा मस्त आहे, किती मस्त बघा कर्दी. या साईडला हलवत. हे बघा लाल मासे आणल्या, हे बरेच दिवसानंतर आणले ना लाल मासे. या साईडला पापलेट आहेत, ही पण बारीक साईजचे पापलेट आहेत. 1/2 किलोमध्ये 5 येतील. आणि या काठ्या खायला ते जामच भारी लागते ना, बरेच दिवसानंतर भेटल्या. या साईडला बारीक सुरमई आहेत. वापस शिमोऱ्या आणल्या समुद्रांच्या. ये भाई यांच्या मला आवाज जाम येते, काही कामाची नाही निस्काने उभी राहता नाही. ये बघा मस्त रावस आहेत, बारीक आहेत पण खायला जाम भारी आहे. चला चाललो मी माझ्या दुकानावर. चला तर लो दुकानामध्ये मी यायच्या अगोदरच दुकान बंद केलेला केलेला म्हणजे करला घेतले. औसा रास चादरी कवा आणायच्या? उद्या आणता ना, उद्या गुरुवार आहे. उद्या असते जा जेवणी पावती. हो बघा 800 पाला आणले आईसाठी. खोकला नाही तिला, ठसका लागतं त्याच्यामुळे तो पाला आणलेला. थोडा थोडा येतं. दे 300 रुपये बस. चला आता लॉन्ड्रीमध्ये चाललो. टायगर चला पोचलो लॉन्ड्रीमध्ये. बघू आता चादरी झाल्या का नाही. या बघा दोन्ही चादरी घेतल्या. नाव आहे आपलं रोशन संते. चला आता जेवून चाललो दुकानात. चला चला पोचलो दुकानात. चल झाला का? अरे तो हैराण झाला, बोलतो का असे चादर लाया थरे बोलतोय खतरनाक यारा दिला बोलतो धुवून धुवून. चल चला आता घरात. आता माऊ माऊ चल 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 आतमध्ये चल 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 गाडीकडे झोप. यो बघा आपला बंटी आलेला
ए गाडीचा विजय जात मस्त आता जा जा बाबा मीना मीना मला कंटाळ आली मीना 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 जा दिले अशी आतमध्ये रच जा समजलं ना किले असती बाहेर करला तू का तू चिखला जात म्हणून तुला काढीत नाही कारण यो समजला ना रा चल ये चल गाडीची चाबी घेऊन चला जायला निघतो आता नाही दुपारचं वाजलं 4:30 तर आता सगळा इथला तर मावरा लवलेला फक्त मी माझ्या दुकानावर जायला निघता आई आली नाही म्हणून इथं जराक्षर बसून राहिल्या 4:30 गेल्या बरं जाऊन दे आई येईन तवा येईन पहिले मी माझा दुकान जाऊन लवता धंदा तर काही झाला नाही बिलकुल गिराक एकदम कमी होता मावरा तर बराच राहिलेला हो बघा बराच मावरा राहिलेला धंदा तर बिलकुल नाही चला आता धूप घेतल्यान चाललो मी माझ्या दुकानावर तोपर्यंत आपला बंटी येईल तर लक्ष लावाला हो बघा बराच मावरा चला तर गाईज बघा माझा पण दुकान लावून झालेला थोडासा मावरा राहिलेला माझा आवराज मावरा राहिलेला आई आले इथं बघायला कर राहिले कळ नाही म्हणजे खपलेला दुसरा आईच्याकडून थोडा थोडा असून तो इथं पाठवून दे हे बघा आपला कोलेगावचा नाका चला तर गाईज रच वाजले 9 माझं दुकान तर बंद करून इथं आई जवळल्या ना तर आईचा पण दुकान बंद करला इथं लगेच घरात आता मस्त जेवून झोपता उद्या बरीच कामात सकाळची उठून बरीच कामात करायची आहेत तर आता इथं अहिल्या तर पहिले आईचा दुकान बंद करता आणि इशा लगेच घरात आता चला तर गाईज बघा सगळा दुकान बंद करून झालेला आता चाललो आम्ही घरात चाललो फक्त आता याला पैसे द्यायचं किती पैसे 800 रुपये दिले बघला 3:30 दिना दिले 1400 रुपये दिल्यान लाईव्ह आहे बघा एक दिवसाचं 1400 रुपये आता उपवास म्हणून 1400 नाही तर मग 2000-2500 रुपये एक दिवसान होता बरपाच बरोबर ना चला उठा ना घेईल 1800 रुपये चल चला काही तो आता ठेव तिकडे धुवायला चल बाहेर लक्ष ठेवा बरोबर गुड नाईट चला आता चाललो पोचलो घरान यो बघा मस्त बसलेला काय रे बाबू अरे उतरते उतरते उतार 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 खाली उतर उतर आई शबास उतारला आमचा पोऱ्या उतारला इकडे बघ चल खाऊ पाहिजे तुला हा अरे बाद झाला किती पादे हा इथं पैसे घेऊन बसले आईचे डब्यात मस्त वाजता खाऊ नको ना लय मारीन हा खेळ फक्त त्या बरोबर समजला का काय दे मामाला दे दे मामाला दे अजून दे अजून दे अजून दे अजून दे दे अजून हा शाबास अजून 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 दे दे लवकर अजून दे अजून दे अजून दे 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 अजून दे अजून दे सगळं खपवायचं लवकर कर पटापट दे अजून दे वाजतांग त्यात वाटतं 1-2 असतील दे अरे लवकर हा शाबास दे अजून दे या बघा सगळं पैसे दिला आईचं काय अरे खाली झाला गल्ला खाली झाला खपलं पैसे आता काय चल ये जेवायला आंघोळ करायला येतं तुलाच डिंग चाक डिंग चाक डिंग कुठं चालला कुठं चालला चल 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 बाहेर नाही बाहेर नाही हे बाबू इकडे बाहेर नाही बाहेर नाही बाहेर नाही बाहेर नाही चल आतमध्ये येत नाही चल रात्री बाहेर नसतो जायचा भुवा येतो भुवा भुवा येतो भुवा चल चल इकडे मम्मी इकडे आहे मम्मी इकडे इकडे चल मग आई जाऊ चल 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 भुवा येतो भुवा बाहेर नाही जायचं चल चला तर पोचलो किचन मध्ये इकडे बघा मस्त सगळी सो चालू जेवणाची या साईडला तुम्ही सूप खाला नाही सूप खायची खाला तर माहीत या बघा पातवाऱ्या बनवायला येतील बाबूसाठी ठेवलेला पापलेट या साईडला बघा मस्त पातवाऱ्या बनवायला येतल्या म्हणजे आलू वाऱ्या मस्त
माहित आहे आईने औषधच ठेवलं असा बघायचा काय बघतो दादा हा हा बाग असा पेटलं होतं मस्त पटापट चल अरे बाबा यंत लय टाइम लागतो मी चाललो मी जिथं आता माझा जेवाला मस्त गरमागरम जेवाला या जेवाल्या बघा रोजचं वाटलं दहा वाजलं तर आता जेवायला घेतले मस्त अंग धुवल्या आणि डायरेक्ट जेवायला घेतलेला ते साईडला आपला बाबू बसले तर बाबूला लागतं टीव्ही तर आता त्याच्यासाठी टीव्ही लावता रोजचं वाजलं दहा वाजलं तर आता मस्त अंग धुवून पण झालेला जेवून पण झालेला तर आजचा व्हिडिओ इथं संपतात जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री.